45 दिवस जलसंधारणाची एक स्पर्धा स्वबळावर श्रमदानाच्या जोरावर विज्ञानाच्या जोडीनं गावांना पाणीदार करण्यासाठी एक जनआंदोलन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचं हे चौथं वर्ष. गेल्या 3 वर्षांमध्ये लाखो लोकांनी स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःचं नशीब स्वतःच्या हातांनी घडवलं. कोरडी माती ओली झाली, हजारो शिवारं हिरवीगार झाली, गावांमध्ये नांदायला पुन्हा समृद्धी आली. यावर्षी 76 तालुके, 4700 पेक्षा जास्त गावं, लाखो लोक बनवणार आहेत जलसंधारणाचे उपचार आणि आपल्या गावांना करणार आहेत पाणीदार. नमस्कार मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपण जेव्हा भेटलो तेव्हा वॉटर कप स्पर्धा सुरू व्हायला फक्त 2 दिवस बाकी होते. तुम्हाला आठवत असेल, किरण म्हणाली होती की आम्हाला आशा आहे की स्पर्धेची सुरुवात अगदी तशीच होईल जशी गेल्या वर्षी झाली होती. आणि एकदम तसंच झालं. जसं आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त जबरदस्त सुरुवात झाली. इतक्या काय काय गोष्टी घडल्या की समजत नाहीये सुरुवात कुठून करू. तुम्हाला सांगायची किरण सांगायचं काय दाखवूच यात ना, चालते ना हो? चालते की हाय आमिर, हाय किरण. नमस्कार मित्रांनो. तब्बल 300 किलोमीटरचा प्रवास करून मुंबईवरून आम्ही आता इथपर्यंत पोहोचलो आहोत. तुम्ही बाहेर बघत असाल तर रात्र झाली आहे, तरीही आम्ही एवढे एनर्जेटिक आणि एवढे फ्रेश दिसतोय. त्याच कारण आहे आम्ही एका बर्थडे सेलिब्रेशनला चाललोय. पण बर्थडे आहे कुणाचा? कुणाच आहे? चला जाऊन बघूया कुणाचा बर्थडे. तुम्हाला पण बघायचं असेल ना वाढदिवस कुणाचा आहे ते. चला तर मग. तर या वाढदिवसाची मजा लुटायला राणा आणि अंजली पोहोचले जरारवाडी. आपल्या फेवरेट जोडीचं गावकऱ्यांनी औक्षण करून स्वागत केलं. आपण एवढ्या वेळ ज्या वाढदिवसाबद्दल बोलत होतो तो वाढदिवस आता आपण सेलिब्रेट करणार आहोत. पण तुम्हाला कळलं का कोणाचा वाढदिवस आहे? सांगून टाकते. हा वाढदिवस आहे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा आणि तेही चौथा वाढदिवस आहे. ही स्पर्धा या वर्षी 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीमध्ये होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या कालावधीमध्ये जराडवाडी गावातल्या ज्या ज्या लोकांचा बर्थडे आहे त्या सगळ्यांचा आपण एकत्रितपणे साजरा करणार आहोत. तुम्हाला दिसत असेल कॅप्स घातलेले सगळे लोक, त्यांचा बर्थडे आहे आणि त्यांचा सगळ्यांचा आपण एकत्रित बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. हो, पण यांचा वाढदिवस जो आहे तो आपण एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत. म्हणजेच की घरात पडेल इकडे 12 टोल आणि तिकडे जराडवाडी ग्रामस्थ घालतील त्यांच्या दुष्काळावरती पहिला गाव. काय मंडळी चालते ना? टिकाव खोऱ्याला पालखीत बसवून मशालींच्या रोषणाईनं उजळून निघालेल्या गावच्या वाटांवरून लोक रात्रीच्या 12 वाजण्याच्या उत्साहात श्रमदानाच्या ठिकाणी जायला निघाले. आणि मग 12 वाजायला फक्त 5 सेकंद उरले. 5, 4, 3,
राणाने अगदी पहलवानी जोशात श्रमदान केलं, तर अंजलीने आणि गावकऱ्यांनी पण त्यांच्याकडून काही कसूर बाकी ठेवली नाही. चला आता श्रमदान भी झालंय, म्हणजे मेहनत भी केले. काय म्हणतात ते हिंदी मध्ये, मेहनत का फल मीठा होता है. हाँ, मेहनत का फल मीठा होता है. आता समजण्याचा वाढदिवस आहे, तो केक तर आणायला पाहिजे. केक बिगर वाढदिवस कसा काय साजरा करणार. मग मागवा की. चालते की, हो आणा केक. श्रमदानाचा आनंद आम्ही किती मस्त पद्धतीने साजरा केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे, आणि आज तुमच्यामुळे हा योग आला, त्यामुळे तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा वाढदिवस आम्ही जराडवाडी गावाच्या दुष्काळावर घाव घालून साजरा केलाय, त्यामुळे आता नवीन शिकलेला नारा आपण सगळ्यांनी म्हणायचा आहे. म्हणूया की खरं सुरत हो. अन्न गुडगुडे नाळ गुडगुडे दिशा दिशा दिशा. भाई वाह, मजा आ गया. राणा और अंजलि ने कितना मजा किया, पर आमिर मुझे अपने लिए बहुत बुरा लग रहा है. मुझे भी. इतने स्पेशल सेलिब्रेशन में हम शामिल नहीं हो पाए और ना ही इतना स्पेशल केक खा पाए. आप फिर भी डाइट पर हैं, मैं तो खा सकती थी. सब आपकी वजह से हुआ है आमिर, आपने मुझे ये स्टूडियो में बिठा दिया. बिल्कुल सही, आप बिल्कुल सही कह रही हैं. वाटर कप शुरू हो गया है, केक तो बनता है. मी पण एक दिवस डाएटला दांडी मारू शकतो. देखिए दोस्तों, बर्थडे का सेलिब्रेशन तो समझ में आता है, बर्थडे तो होते हैं सेलिब्रेट करने के लिए, पर एक और अजब सेलिब्रेशन हुआ वाटर कप के पहले ही दिन. हुआ ये कि एक गांव है और बताना क्या है, दिखाई देते. चलते ना वो. चलते की. 7 एप्रिल ची मध्यरात्र, गाँव खंडाळा, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद. अंधारात मशालींच्या साथीनं निघाली आहे एक अंत्ययात्रा. पण या अंत्ययात्रेवर दुःखाचं सावट नाही, आनंदाचा जल्लोष आहे. या अंत्ययात्रेची सुरुवात नेमकी कुठं झाली हे बघण्यासाठी आपल्याला जावं लागेल 1 वर्ष मागं, 2018 सत्यमेव जयते वॉटर कप पारितोषिक वितरण सोहळ्यात. जिल्हा औरंगाबाद आणि तालुका वैजापूर आणि विजेतं गाव आहे सुदामवाडी. बक्षिसाची घोषणा झाली तसा पारितोषिक विजेत्या सुदामवाडीमध्ये एकच जल्लोष झाला. पण त्याच वेळेला तिथं एक व्यक्ती अशी होती जिच्या चेहऱ्यावर आनंद आणि मनात द्वंद्व चालू होतं. मनोज सोनवणे, सुदामवाडीच्या शाळेत शिकवणारे शिक्षक आणि सुदामवाडीच्या यशाचे शिल्पकार. एका बाजूला होतं त्यांचं दुष्काळानं घेरलेलं जन्मगाव खंडाळा, आणि दुसऱ्या बाजूला होती त्यांची आता पाणीदार झालेली कर्मभूमी सुदामवाडी. पण सुदामवाडीचा दुष्काळाकडून समृद्धीकडे झालेला हा प्रवास सोपा नव्हता. गेल्या वर्षी वॉटर कपमध्ये भाग घेऊन सुद्धा मोजकेच लोक सोडले तर गाव काम करायला तयार होत नव्हतं. हे बघून सोनवणे सर पुढे झाले आणि त्यांनी सुदामवाडीला खडे बोल सुनावले. आम्हाला त्या म्हणजे थोडंसं लाजले वाटल्यासारखं झालं. खूप वेगवेगळ्या भाषेत आम्हाला त्यांनी समजून सांगितलं आणि त्याच दिवशी 1 मेपासून आम्हाला जे गाव पेटलं तर आमचं पूर्ण 100% गाव सहभागी झालं. महिला, पुरुष, मुलं न थकता न थांबता गावानं वॉटर कप संपेपर्यंत अथक श्रमदान केलं. अशीच तळमळ सरांनी याआधी आपल्या गावात खंडाळ्यातही दाखवली होती. पण तरीही आपलं गाव एक होत नाही ही खंत सरांना होती. तिथल्या राजकीय पुढाऱ्यांशी मी अनेक दिवस चर्चा करत होतो, विरोधकांशी पण चर्चा करत होतो. सगळेजण म्हणायचे हे गाव मोठं आहे, या गावात शक्य नाही, आमच्या मागं भरपूर काम आहे, हे रिकामी कामं आम्हाला सांगू नका. आज खंडाळा गावाची परिस्थिती अतिशय बिकट आहे.
आज जर आमच्या गंडाळा गावची परिस्थिती जर पाहिली ना इतकी अवघड आहे. रोजचे पाच पाच टँकर आहे त्या रोज. इतकं सतत दुष्काळ आहे, कुठंच असं उत्पन्नाचं सोर्स दिसत नाही. ज्यावेळेस एखादा मुलगा आपला मुलगा जर एखादी डिमांड करतो, अपेक्षा करतो, तर त्याची इच्छा सुद्धा पूर्ण करू शकत नाही सर. इतकी वाईट परिस्थिती आलेली. पण सरांनी हार मानली नाही. यावर्षी त्यांनी पुन्हा एकदा नव्यानं प्रयत्न केला. खंडाळ्यासमोर सुदामवाडीचं उदाहरण ठेवलं. असं वाटू राहिलं का आपलं आपलं गाव किती मोठं टँकर आहे त्या मग आपण का नाही सोडवणार. हा, आपल्या तेवढी ताकद आहे ना, आपण तेवढं एक करू. सरांसमोर पहिल्यांदा उभी राहिली लहान मुलांची एक मस्त टीम. मुलं म्हणायची की आमचा विचार करा, आम्ही छोटी छोटी मुलं आहे. भविष्यकाळ आमचा जर समृद्ध व्हायचा असेल तर तुम्ही आज काम करा, जेणेकरून आम्हाला पाणी बाटल्यामध्ये नाही तर नद्यांमध्ये ओढ्यांमध्ये पाहायला मिळेल. मग खंडाळा गावालाही जाग आली. आम्ही सगळ्यांना मीटिंगच अशी घेतली की याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. खंडाळ्यानंही मग वॉटर कपचा फॉर्म भरला आणि प्रशिक्षणासाठी गावातून आपले प्रतिनिधी पाठवले. त्यांनी प्रशिक्षण घेऊन एका नव्या दृष्टीसह गावात पुन्हा पाऊल टाकलं. संपूर्ण खंडाळा गाव एक झालं आणि आपल्या या एकतेला उजागर करण्यासाठी गावानं स्पर्धेपूर्वी काढली एक मशाल फेरी. आतापर्यंत आम्ही राजकीय रॅल्या काढल्या, परंतु इतकी मोठी भव्य लाजी कधीच निघली नव्हती माझ्या आठवड्यात. इतकी भव्य मशाल फेरी निघाली की तिची सांगता होता होता दिवसाची रात्र झाली. आणि या मशाल फेरीमध्ये गावानं एक निर्धार केला. संध्याकाळी 7 एप्रिलला आम्ही एक अंत्ययात्रा काढणार आहे. ती प्रेत यात्रा राहील दुष्काळाची. त्या दुष्काळाचं प्रेत 7 एप्रिलला मध्यरात्री जाळायचं आणि टिकाव टाकायचा. जो टिकाव 22 मे पर्यंत बंद होणार नाही याचा निर्धार खंडाळकर ग्रामस्थांनी केलेला आहे. आता ती वेळ आली होती. मध्यरात्रीला काही मिनिटच शिल्लक असताना खंडाळकरांनी दुष्काळाच्या चितेला अग्नी दिला. चितेची आग धडाडून पेटली आणि त्याचबरोबर लोकांच्या हृदयातले निखारेही. दुष्काळाचं प्रेत जाळून गावकऱ्यांनी कुदळ फावडं हातात घेतलं आणि कामाला दणकून सुरुवात झाली. सोनवणे सरांच्या मेहनतीला फळ आलं. आज सर अहोरात्र गावाला प्रेरित करतायत आणि ही लाट पुढचे 45 दिवस ओसरणार नाही असा विश्वास खंडाळकर ग्रामस्थांना आहे. वाह, बहुत खूब. कितना मजेदार सेलिब्रेशन था ना आमिर. बहुत ही अलग. और सिर्फ 2-4 गांव ने नहीं, सैकड़ों गांव ने 7 तारीख की रात को, रात के 12 बजे महाराष्ट्र भर में हजारों लोगों ने एक त्यौहार की तरह वाटर कप की शुरुआत की. चलिए महाराष्ट्र की शिवार फेरी पे चलते हैं. कुठे जय्यत तयारी निशी जणू युद्धाला निघालेले जलसैनिक, तर कुठे माणसांच्या आंतरिक ऊर्जेतून पेटलेल्या धगधगत्या मशाली. कुठे पुरुषांना मागे टाकून महिलांनी शिरावर घेतलेले जबाबदारीचे फेटे, तर कुठे बेधुंद तालावर बेधुंदपणे थिरकणारे गावकरी. ही सर्व दृश्य ना दिवाळीची आहेत ना दसऱ्याची, ती आहेत महाराष्ट्रातल्या गावकऱ्यांनी 7 तारखेच्या रात्री 12 वाजता केलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या स्वागताची. धुळ्यातल्या मांडळ गावातल्या लोकांनी एकजूट केली, त्यांच्या शत्रूला पकडलं, त्याचे हात बांधून त्याला जेरबंद करून टाकलं आणि रात्री 12:00 ठोक्याला अख्ख्या गावानं त्यांच्या या दुश्मनाला तडी पार करून टाकलं. गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या गावात दुष्काळाने ठाण मांडलेलं होतं. आम्ही आता त्या दुष्काळाला जेरबंद केलेलं आहे आणि त्याला आम्हाला तडीपार करायचं आहे, कायमस्वरूपीसाठी त्याला अद्दपार करायचं आहे. त्यासाठी आम्ही या दुष्काळाला जेरबंद केलेलं आहे आणि त्याला आम्ही गावाबाहेर कायमस्वरूपीचा अद्दपार आणि तडीपार आम्ही करतो आहोत. बीड मधल्या आंबेजोगाईतल्या साळुंकवाडीत तर 12:00 ठोक्याला चक्क एक लग्न लागलं. कुणाच? अहो चिरंजीव खोर आणि चिसवका कुदळ हिच. Thank you.
संसाराची चाक म्हणजे एक पती आणि पत्नी दोन्ही बरोबर असतील तरच संसार व्यवस्थित चालतो. मग या ठिकाणी याचं लग्न लावल्यामुळं हा जो काही स्पर्धेचा संसार आत्ता गावामध्ये सुरू होणार आहे त्यासाठी आपण काय केलं की हा एक प्रतिकात्मक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे. अकोल्यातल्या सोंदळा गावानं रात्री 12 ठोक्याला जे केलं ना ती फक्त त्यांच्यासाठी एका स्पर्धेची सुरुवात नव्हती तर एका नव्या विचार प्रवाहाची बदलू पाहणाऱ्या गावाच्या बदलाची सुरुवात होती. गावकऱ्यांनी गावातल्या तृतीयपंथीयांना आदराचं निमंत्रण दिलं आणि त्यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात केली. इन्होंने हमको जो इज्जत दिया मान दिया सम्मान दिया हमको बहुत उसके बहुत आभारी है हम लोग. आज आम्ही असा विचार केला की आपण एक आमचा समाज आहे समाजात जाऊन आम्ही श्रमदान करावं आणि मी 40 दिवस आमची टीम घेऊन येईल आणि मी त्यांना या गावात सहमत करेल आणि सहभागी करेल की त्यांनी पण या गावात सहभागी व्हावं. आणि मग गावकऱ्यांसोबत श्रमदान करून या तृतीय पंथीयांनी आपण गावासाठी काही करू शकतो याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. साताऱ्यातल्या खटाव मधल्या कलेडोन मध्ये 12 ठोक्याला कुदळीचे पहिले गाव पडले गावातल्या मुलींचे आणि जावयांचे. गावातल्या मुलींनी गावाबाहेर जाऊन ज्यांच्या बरोबर संसार फुलवले ते सर्व जावई 7 गावात आले आणि त्यांनी आपल्या बायको सोबत स्पर्धेचा श्रीगणेशा केला. म्हणजे ह्यांनी माझ्या गावात आले गावातून इथं काम श्रमदान केलं याचा तर मला खूप आनंद होत आहे. पण मी जे लहान असताना मी पाण्यासाठी 1-1-1 म्हणजे भटकत राहिले पण इथं आता पाणी फाउंडेशनचं काम चालू आहे ते खूप म्हणजे बघून चांगलं वाटतं की आम्ही इकडे आलो आमच्या 1-4 दिवस राहायला आलो तरी पाण्याचा प्रॉब्लेम आता इथून पुढे हा पाण्याचा प्रॉब्लेम राहणार नाही याचा मला खूप आनंद होत आहे. गावागावात अशी माणसं एकत्र येऊन आनंद उधळणारी दृश्य 7 रात्री अख्ख्या महाराष्ट्रभर पाहायला मिळाली. जणू त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र एक उत्सव साजरा करत होता. ज्या तुफानाची आपण वाट पाहत होतो ते खरंच आलं आहे. लाखो गावकऱ्यांनी श्रमकऱ्यांनी हे तुफान आणलं आहे. वॉटर कपच्या पहिल्या दिवशीच 1500 जास्त गावांमध्ये 2.5 लाख लोक श्रमदानासाठी सज्ज होते. आणि अभिमान वाटतो की आपण अशा एक राज्यात राहतो जिथले लोक कधी कोणापुढे हार मानत नाहीत मान झुकवत नाहीत गुडघे टेकत नाहीत. शाहिरांनी म्हटलंय भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगड नार्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. किती सुंदर रात्र होती 7 महाराष्ट्राच्या लोकांनी या रात्रीला अविस्मरणीय करून टाकलं. आणि जी रात्र इतकी सुंदर होती तिच्या पाठीवरचा दिवसही तितकच सुंदर निघाला. एक जुनून सुरू झाला 7 मध्यरात्री आणि तो दिवसभर सुरूच राहिला. 8 सूर्य महाराष्ट्राच्या गावागावात श्रमाची एक सोनेरी पहाड घेऊन आला. शेकडो गावांमध्ये हजारो लोक सूर्योदय होताच आपल्या गावाचं एक जलमय भविष्य घडवायला बाहेर पडले. जिथं जिथं नजर पडेल तिथं तिथं श्रमाची एक जोरदार मोहीम सुरू झाली. यातलं एक असं गाव ज्यानं श्रमदानासाठी चांगलाच जोर लावला ते होतं माण तालुक्यातलं पानवड गाव. या गावाला श्रमदानासाठी ताकद उभारी देण्याचं मोठं काम केलं एका छोट्याशा आश्रमशाळेच्या छोट्या छोट्या मुलांच्या इच्छाशक्तीनं. हंगामी मजुरांच्या मुलांना आश्रय देणारी संत गजानन महाराज आश्रमशाळा. ऊसतोड कामगार माती कामगार यांची मी मुलं इथं सांभाळते आणि त्यांना शाळेत पाठवते कारण शिक्षणापासून वंचित राहतात ना ती. कामाच्या शोधात लांबवर जाणाऱ्या कामगारांची मुलं आपल्या परिवाराच्या आधाराशिवाय आई बापाच्या छायेशिवाय इथं राहतात. आश्रमशाळेचा आसरा मुलांना आहे पण त्यांना आपल्या माणसांची कुटुंबाची आठवण सतत सतावत राहते. मला माझ्या आई वडिलांची आठवण येते. माझा किती लाड करायचे मला खायला आणून द्यायचे सारखे असे मला सारखे आठवण. पण दुःखात बुडून गेली दिल टाकून बसली तर ती मुलं कसली
काही दिवसांपूर्वी गावातल्या तरुणांमध्ये कसली तरी कुजबूज चालल्याचा त्यांना सुगावा लागला. आणि जेव्हा ही कुजबूज वॉटर कप बद्दल असल्याचं मुलांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी प्रकरण आपल्या हातात घ्यायचं ठरवलं. नवे घेतलंच. आपलं गाव जर एक दिवस पाणीदार झालं तर कदाचित आपल्या आई बापाला कामाच्या शोधात बाहेर जावं लागणार नाही ही एक आशा त्यांच्या मनात पल्लवित झाली. आणि मग त्यांनी घरोघरी जाऊन वॉटर कपसाठी लोकांचा पाठिंबा मिळवण्याची मोहीम उघडली. आमच्या गावात वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलाय. आता माझे आई वडील बाहेर जातात, तसेच आमच्या गावातील 75% माणसे बाहेर जातात स्थलांतरित होऊन. गावात थांबतच नाहीत. गावात पाणीच नाही तर कसे थांबतील? पाणी येणार ते येणार गावात, आणि जे आता बाहेर स्थलांतरित होऊन जातात ते थांबणार, पूर्णपणे थांबणार. पण ही मुलं फक्त बोलणारी नव्हती, बोलू ते करून दाखवण्याची धमक त्यांच्यात होती. आणि 7 तारखेच्या रात्री त्यांनी ते करून दाखवलंच. घड्याळात 12 ठोके पडताच ही वानर सेना जलसंधारणाच्या कामाला लागली. त्यांच्या चिकाटीनं इच्छाशक्तीनं गावकऱ्यांची मनं जिंकली. आणि 8 तारखेच्या सकाळी झाडून सगळं गाव मुलांच्या साथीला मैदानात उतरलं. अशा या प्रेरणादायी मुलांना भेटायला पोहोचले राणा आणि अंजली. मुलांनी आपल्या ताकदीची चुणूक राणाला सुद्धा दाखवून दिली. आपली ही ताकद कुणासमोर पिकी नाही हे त्यांनी सिद्ध केलं. तुफान सेनेची जिद्द लय जोरात आहे. आता तर या गावात तुफान यायच लागते बघा. मग चला मग आता आपण तुमचं गाव पाणीदार करूया. चला चला चला. आणि मग राणा आणि अंजलीनं सुद्धा गावात लोकांबरोबर मिळून केलं श्रमदान. या मुलांनी घेतलेल्या पुढाकाराला आमचा सलाम. काय मग कसं वाटलं श्रमदान करून? धमायला झालं, पण समाधान वाटलं की आपण यांच्या श्रमात थोडासा हातभार लावला. आणि आता मी अशी आशा व्यक्त करते की यांचं गाव नक्की पुढच्या वर्षी पाणीदार होईल आणि वॉटर कप स्पर्धा नक्की जिंकेल. काय? वेल डन, वेल डन माय लिटल फ्रेंड्स. क्या जबरदस्त सोच है इनकी मुखलू. बिल्कुल. मुझे उम्मीद है कि ये गांव बहुत जल्द पाणीदार होगा और इन बच्चों की अपने माता पिता के साथ रहने की इच्छा बहुत जल्द पूरी होगी. तो दोस्तों ये थी कहानी चिमुकलों की. और अब देखते हैं एक भारी कहानी. अपने प्यारे अंजलि और राणा जा रहे हैं एक ऐसी जगह जहां कुछ भारी भरकम होने वाला है. ज्याला आपण मराठीत म्हणतो लय भारी. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही एका वेगळ्या ठिकाणी जाणार आहे. कसं आहे तिकडे गेलं राणा की नाही लय भारी खुश होतोय बघा. म्हणजे राणाचं आयुष्य तिथपासून सुरू झालंय. म्हणजे एकतर तालीम किंवा मग शेत. शेतात तर आपण जाऊन आलोय, म्हणजे तालीम. एकदम बरोबर ओळखलं बघा. होय आता आम्ही एका तालमीत जाणार आहे आणि तिकडे जाऊन मी माझ्या पैलवान दोस्तासनी भेटणार आहे. आहो मग नुसतं भेटणार कशाला, एखाद दोन डाव होऊन जाऊ देत की. चालते की. भारी खेळायचं बर का? खेळणार की. आपले अंजली आणि राणा आता निघालेत एका वाघाची भेट घ्यायला. नव्या दमाचे तरुण तडफदार पैलवान, हिंद केसरी वस्तात गणपतराव आंदळकरांचे पठ्ठे, महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांची. या ढाण्या वाघानं महाराष्ट्रातले कुस्तीचे आखाडे दणाणून सोडलेत. एका मागून एक मैदान मारत या पठ्ठ्यानं उभ्या महाराष्ट्रातल्या कुस्ती प्रेमींची मनं जिंकली. आणि आज हा पैलवान मैदानात उतरलाय दुष्काळाशी दोन हात करायला. महाराष्ट्रातल्या तमाम पैलवानांना यानं दुष्काळाला चितपट करायच्या या लढाईत सामील होण्याचं आवाहन सुद्धा केलंय. मी सर्व पैलवानांना विनंती करेन की आपण जसं कुस्ती करताना चितपट करतो तसं ह्या वर्षी आपण दंड ठपटून दुष्काळाला चितपट करून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करू. आणि आज या बाहुबलीला भेटायला हनुमान आखाड्यात पोहोचलेत राणा आणि अंजली. तर मी आलोय पुण्यातील वडगाव येथील हनुमान तालीम इथे भेट द्यायला. तर इथे आमचे मित्र आहेत जे आता नुकतेच महाराष्ट्र केसरी झाले. 2018 त्यांनी किताब मिळवलाय महाराष्ट्र केसरीचा. ते पैलवान तर आहेतच, पण त्याचबरोबर त्यांनी पाणी फाउंडेशनला सुद्धा हातभार द्यायचं ठरवलंय. तर तुम्ही सांगा की तुम्हाला ही कल्पना कशी सुचली? मला ही कल्पना आमच्या गावात पाण्याचा मोठा
तुटवडा आहे, त्याच्यामुळं मला मी गेल्या वर्षीच हे पाणी फाउंडेशनची स्पर्धेचं ऐकलं होतं, त्यामुळं मी यावर्षी माझ्या तालमीतल्या सर्वच पहिलवानांनी, महाराष्ट्रातल्या सर्वच पहिलवानांना आवाहन केलं की आपण सर्वांनी पाणी फाउंडेशन या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि माझ्या गावाला दुष्काळ हद्दपार करावे. नक्की नक्कीच, म्हणजे पहिलवानांची ताकद तर सगळ्यांना माहितीच असते आणि पहिलवानांनी एकदा शब्द दिला तर ते शब्द पूर्ण करतात हे मला देखील माहिती आहे, कारण मी स्वतः एक पहिलवानाची भूमिका करतोय. तर नक्कीच, म्हणजे त्यांचे हे जे आव्हान आहे ते सगळे पहिलवान असतील आणि महाराष्ट्रातले सगळे पहिलवान एकजुटीने एकत्र येऊन प्रत्येक गावात पाणी आणण्याचं काम करतीलच आणि त्यांना नक्कीच यश लाभेल. जेव्हा पहिलवान एकदा मातीत उतरतो, जेव्हा पहिलं पाऊल जेव्हा मातीत ठेवतो, तेव्हा तो एक मातीची शपथ घेतो की याच्याशी मी एकनिष्ठ राहीन, या मातीशी जे काय करता येईल ते करीन. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ती आज शपथ पूर्ण केलेली आहे, त्यांना त्याला यश मिळू दे ही देवाची प्रार्थना करतो. खरं तर पहिलवान हा मातीशी एकनिष्ठ असतो जसं राणाजींनी मगाशी सांगितलं, पण यांनी याच मातीशी एकनिष्ठ न राहता आपल्या शेतातल्या मातीशी ते एकनिष्ठ झालेले आहेत, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. कारण तुम्ही जो मोलाचा संदेश दिला तो सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशी मी आशा व्यक्त करते. बरं, आता मी इथे आलोच आहे, एवढं लांबून आम्ही आलो आहे, तर दोन डाव आम्हालाही शिकवात. म्हणजे तुमची कुस्ती तर सगळ्यांनाच माहिती, जगभरात सगळ्यांना माहिती झाली असेल आता आणि आम्ही तर बघितलीच आहे, पण दोन डाव मला तुम्ही शिकवात अशी माझी इच्छा आहे. चालतंय की? आणि मग या महाराष्ट्र केसरीनं राणाला शिकवले कुस्तीचे जबरदस्त डावपेच. मेहनत, यांची जिद्द आणि यांची ताकद हे बघून मला खात्री आहे यांचं गाव वॉटर कप स्पर्धेत बाजी मारणार, मजी मारणार. आणि यांच्या गावात तुफान येणार, मजी येणार. मुझे अपने दंगल के दिन याद आ गए, जो 1.5 साल हमने कुश्ती सीखी है और हमारे शेख साहब जो हैं, जो महाराष्ट्र का खिताब मिला है उनको महाराष्ट्र केसरी का, वो तो अच्छा अच्छी कुश्ती करते ही हैं. हाँ. लेकिन राणा भी बड़ा अच्छा, बहुत अच्छा लड़ा उन्होंने. आई थिंक वो हाँ. भी पहलवान है. हाँ. हाँ, कुश्ती कुश्ती करते हैं. अच्छा है कि आपको उन्होंने न्योता नहीं दिया. हाथ पैर तोड़ के आ जाते. चलिए इसमें लेते हैं छोटा सा ब्रेक, बहुत जल्द हाजिर होते हैं. मित्रांनो, आता आपल्या सोबत आहेत आपले लाडके पोस्टमॅन काका. नमस्कार, आपले स्वागत. काका, आजचं काय पत्र आहे तुमचं? मी आता महाराष्ट्रभर फिरतोय आणि जे बघतोय ते तुमच्या समोर मांडतो. हो. प्रिय महाराष्ट्र, गेले काही दिवस गावोगाव फिरतोय, गावं बघतोय, माणसांशी बोलतोय. आजपर्यंत मी स्वतःबद्दल खूप काही सांगणारी माणसं बघितली आहे, पण यावेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारी माणसं बघतोय, गावं बघतोय, तळहातांवरच्या रेषा ज्योतिषाला दाखवून स्वतःच्या नशिबाविषयी विचारणारी खूप माणसं आपण बघतो, पण खूप लोकांचे हात कष्टाने मजबूत झालेले असतात, ते आपली रेष स्वतः ओढतात. पण काही माणसांचं जीवन शेवटपर्यंत परीक्षाच पाहायचं ठरवतं. त्यांच्यातल्याच एकीची ही कहाणी, गीताजीची. जिल्हा वाशिम, तालुका करंजा लाड, गाव विळेगाव, नवरा अर्ध्यातच जग सोडून गेलेला. गीताजी नशिबाला दोष देत नाही बसली, ती शेतात राबत राहिली. सहानुभूतीवर जगण्यापेक्षा मेहनतीच्या भाकरीवर जगायचं होतं तिला. मोठ्या कष्टानं तिनं त्यांच्या मुलांना मोठं केलं, त्यांचे संसार थाटून दिले. आता आपल्या नातवंडांना गोष्टी सांगत घरात आराम करायचा असं तिनं ठरवलं होतं, पण गीताजीला गोष्टी सांगायला वेळच मिळाला नाही. शेतातल्या बेभरोशाला कंटाळून तिच्या धाकट्या मुलानं आत्महत्या केली. आधी नवरा, मग मुलगा, पण जीवन त्यांची परीक्षा अजूनही घेतच होत. मुलगा तर गेलाच होता,
शेतात रोप आणि घरात चिमुकली मुलं माग सोडून आपल्या तरुण बापाचं अकाली मरण बघण्याची वेळ कुठल्या मुलावर येऊ नये आणि आपल्या पोटच्या पोराचं अकाली मरण बघण्याची वेळ कुठल्या आईवर येऊ नये. यासाठी आपल्यालाच काही करायला हवं हे आजीनं मनाशी ठरवलं. कितीही संकट आली तरी डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही, पाणी गावात आलं पाहिजे. पण ते आपोआप येणार नव्हतं, बदल घडायला हवा होता, फक्त स्वतःमध्ये नाही अख्ख्या गावात. मग 70 वर्षाच्या गीता आजीनं दुष्काळाला झुंज देण्यासाठी कंबर कसली. या वयात ती पुन्हा विद्येची उपासक बनली. तिनं मागच्या वर्षी तडक जलसंधारणाचं प्रशिक्षण केंद्र गाठलं. गावाला पाणीदार करण्याच्या विद्येच्या उपासनेत ती रमून गेली. त्या विद्येमध्ये पारंगत होऊन ती गावी परतली. आजीच्या पुढाकारानं तिच्या गावानं वॉटर कपचा फॉर्म भरला. आजीच्या दृष्टीमुळं विळेगावच्या प्रत्येक गावकऱ्यानं पाण्याचं स्वप्न बघितलं. स्वप्न जरी डोळे मिटून बघता येत असलं तरी ते सत्यात उतरवण्यासाठी ध्येयावर नजर लागते. विळे गावाने दिवस रात्र एक करून गावचं रूप बदलण्यात यश मिळवलं. एका वर्षात आजीच्या स्वतःच्या गावात इतकं सुंदर काम झालं की वर्षानुवर्ष दुष्काळानं पछाडलेल्या या गावामध्ये जलसंधारणाचं प्रशिक्षण केंद्र सुद्धा उभं राहिलं. आज गीता आजीमुळं कित्येक लोक इथं प्रशिक्षण घ्यायला येतात, विद्येचे उपासक बनायला येतात आणि त्या प्रत्येकाला आजी मार्गदर्शन करते. स्वतःच्या अनुभवातून मोलाच्या 4 गोष्टी सांगते. दुष्काळासमोर हार मानलेल्यांना एक नवा विश्वास देते. इतकंच नव्हे तर इतर गावांमध्येही तेवढ्याच आपुलकीनं गीता आजी पाण्याचं महत्व सांगायला जाते. गावोगाव अशी कित्येक माणसं आहेत ज्यांच्या नशिबात एवढं दुःख आहे की रडून रडून डोळे कोरडे पडतात. अशा वेळी जिला डोळ्यांच्या अश्रूंची पण बचत करावी लागली अशी गीता आजी धावून येते. या वर्षी सुद्धा 7 तारखेला बरोबर मध्यरात्री मशालीच्या साथीनं हातात कुदळ फावडं घेऊन आजी दुष्काळाला टक्कर द्यायला तयार झाली होती. म्हणून गीता आजी जेव्हा सांगते की हिंमत हारायची नाही, खचून जायचं नाही, पुन्हा उभं राहायचं, लढायचं, तेव्हा ते 100% पटतं. गीता आजीच्या बटव्यात गावांच्या समस्येवर औषध आहे. आपण आजीकडून खूप गोष्टी ऐकत असतो पण अशा आजीच्या गोष्टी आपण सांगितल्या पण पाहिजेत, कारण सगळ्या गोष्टी मुलांना झोप यावी म्हणून सांगायच्या नसतात. अशी एखादी गोष्ट असते जी डोळे उघडावेत म्हणून सांगावी लागते, जाग यावी म्हणून सांगावी लागते. ही अशीच एका गीता आजीची गोष्ट आहे. वाह, खूप छान ना, दिल को छूने वाली कितनी अच्छी चिट्ठी लाए आप. खरच, हाँ, गीता जी जो है उन्होंने इतनी साहस दिखाया है, इतनी हिम्मत दिखाई है आपने गीता जी, और इससे हमको इतनी प्रेरणा मिलती है. गीता जी आपको हमारा सलाम. दोस्तों, जैसे पिछले हफ्ते बच्चों ने हमारा दिल जीत लिया था, इस बार लगता है कि महाराष्ट्र की अज्जियों ने हमारा दिल जीत लिया. चलिए मिलते हैं सुभद्रा जी से. मान तालुक्यातल्या महिमानगड गावात राहतात 72 वर्षांच्या सुभद्राबाई चव्हाण. अंथरुणाला खिळून असलेल्या आपल्या आईबरोबर सुभद्राबाईंचा दिवसातला बहुतेक वेळ आपल्या आईची काळजी घेण्यात जातो. त्यांना न्हाऊ घालणं, भरवणं, त्यांच्याशी सुखदुःखाच्या 4 गोष्टी करणं, अतिशय मायेनं सुभद्राबाई हे सगळं करतात. ऐकले आमचे हाल माझ्या टाइमला, का तर मुलगा झाला नाही, ती जी आई मिळली होती माझे, म्हणून मी आपली दिजेशी आता मला आपली जे गेली तिने. दिवसातल्या उरलेल्या वेळात सुभद्राबाई जे मिळेल ते काम करतात. तलाव, सडका, काय काम येईल ती करायचा, नाही म्हणायचं नाही कोणाला. ठेवीले आनंदी तैसेच राहिले, हा आपल्या नशिबाला आले ती बघायचं. हा, आपल्या आईच्या साथीनं मोठ्या कष्टानं सुभद्राबाई आपला संसार चालवत आहेत, पण त्यांना एका गोष्टीची कमतरता सतत जाणवते. बाकी काही नको, पाणी आणि पाणीच नाही ह्या गावाला.
पण कसे जीवावं जगायचं जगणाराने? हां, पाणी आहे तर सगळं आहे. 2-3-4 किलोमीटर आहे ती पाण्याची जागा. आता ही आपली कळशी ज्याची आणायचं ती मोह तिकडे इथनं आपली जवानी खालात झाली. उभं आयुष्य मायलेकीनं परिस्थितीशी संघर्ष करत काढलं आणि या आयुष्याला धीरानं तोंड देण्याची ताकद त्यांना मिळाली पांडुरंगाच्या भक्तीतून. पांडुरंगाच्या भक्तीचा वारसा सुभद्राबाईंना त्यांच्या आईकडून मिळालाय. गेल्या 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुभद्राबाई दरवर्षी विठ्ठलाच्या वारीला पंढरपूरला जात आहेत. 72 सालापासून माझं ते आहे. आताच न कामाला गेले की आपले 4 रुपये ते देवासाठी ठेवायचे, 10 रुपयाचं सामान आणायचं तर 8 रुपयाचं आणायचं आणि 2 ठेवायचं असं केलं ते. यंदा मात्र माऊलीला थोडी वाट पाहावी लागेल असं दिसतंय. सुभद्राबाईंना यावर्षी कदाचित वारीला जाता येणार नाही. गावात ग्रामसभा चालली होती. वॉटर कप मध्ये भाग घेतल्यानं जलसंधारणाच्या कामाला लागणारे पैसे उभे करण्यासाठी काय पाहिजे, कोण देणार? गावकरी वॉटर कप मध्ये सहभागी व्हायला तयार तर झाले होते, पण गावासमोरचा पैशाचा प्रश्न मोठा होता. त्याच वेळेला एक सुरकुतलेला हात वर आला. आजी पुढे आल्या आणि आजीने त्यांच्या कमळातले 50 च्या नोटा 10 दिल्यात. आणि याच नोटा एका वर्षापासून सुभद्राबाईंनी पंढरीच्या वारीसाठी साठवून ठेवल्या होत्या. आजीने जी 500 रुपये देऊन जी सुरुवात केली, थोडक्यात एक ठिणगी टाकली, त्या ठिणगीचा एवढा भडका झाला की 2 लाख रुपये निधी त्यावेळेला महिमनगड गावला जमा झाला. संत जनाबाईंनी म्हटलंय, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. सुभद्राबाईंनी आज हे पाऊल टाकलेलंय. पांडुरंग जत तत हायच उभा, कुठे नाही असं नाही, तर आपण तेवढं प्रयत्न करू आणि पाणी आडवा पाणी जिरवा करूया यंदा, म्हणजे दिंडीत काढू पाण्याची. वाह क्या बात है, आप कमाल है सुभद्रा जी, कितना बड़ा दिल है आपका और कितनी ऊंची सोच. आप जैसी बुजुर्ग जहां हो बच्चों का भविष्य जरूर उज्जवल ही होगा. बिल्कुल सही, आपको हमारा सलाम. दोस्तों, पिछले एक हफ्ते में जहां सत्यमेव जयते वाटर कप की जोरदार शुरुआत हुई है, वहीं इस स्पर्धा में काम कर रहे गांव के लिए मदद के सैकड़ों हाथ भी आगे आए हैं. जलमित्र.org के जरिए देश विदेश से लोगों ने 31 लाख रुपयों की मदद स्नेहालय तक पहुंचाई है गांव को मशीन्स के काम के लिए. मदद पाने के लिए इस हफ्ते 308 गांव पात्र हुए, मतलब क्वालिफाई हुए. इन पैसों से प्रति गांव 1 लाख रुपए के हिसाब से स्नेहालय इन गांव में से 31 गांव की मदद कर पाएगी. वो कौन से 31 गांव हैं और कैसे इन गांव को चुना गया है, आइए देखते हैं. स्नेहालयात ही तयारी आहे निष्पक्ष पद्धतीनं ईश्वर चिठ्ठी काढण्याची. पहिल्याच आठवड्यामध्ये 308 गावं 20 गुण मिळवून मदतीला पात्र ठरली. मशीन्सच्या कामांकरिता 1 लाख रुपयांच्या मदतीसाठी यामधल्या 31 गावांची निवड करायची होती. प्रत्येक गावाच्या नावाची एक एक चिठ्ठी, अशा एकसारख्या 308 चिठ्ठ्या काचेच्या एका भांड्यात टाकल्या गेल्या. स्नेहालयाच्या आवारात छोट्या मुलांनी 31 गावांच्या नावाची ईश्वर चिठ्ठी काढली. गावाचे नाव खेरडा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. या गावांची नावं आता तुमच्या स्क्रीनवर आहेत आणि त्यांची यादी पाणी फाउंडेशन आणि स्नेहालयाच्या वेबसाईट्सवर सुद्धा आपल्याला मिळू शकते. मदत मिळणाऱ्या सगळ्या गावांना 1 लाख रुपयांइतक्या मशीन्सच्या कामाची सहाय्यता मिळेल, जेणेकरून त्या गावामध्ये होत असलेल्या श्रमदानाच्या कामाला मशीन्सची जोड मिळेल आणि ही गावं जलद गतीनं पाणीदार होऊ शकतील. जिन गाव को मदत मिली है उन्हें मुबारकबाद और आप दर्शकों का शुक्रिया कि आपने पहले ही हफ्ते में इतना दिल खोल के मदद पहुंचाई.
दोस्तों ऐसे बहुत से गांव हैं अभी बाकी जो जिन्हें मशीन्स की मदद की जरूरत पड़ेगी, और जैसे जैसे काम आगे बढ़ेगा ऐसे गांव की संख्या बढ़ती जाएगी जो 20 मार्क्स का काम पूरा करके मदद के पात्र बन चुके हैं। तो आप अपनी मदद का सिलसिला जारी रखिए, आप देश में हो या विदेश में, जलमित्र.org पे क्लिक करके दुनिया के किसी भी कोने से किसी भी करेंसी में आप अपनी मदद इन गांवों को पहुंचा सकते हैं। दोस्तों पिछले हफ्ते हमने आपसे कहा था कि आप भी हमें पानी फाउंडेशन के फेसबुक पेज पर अपने वीडियोस भेजिए और हम उनमें से कुछ वीडियोस दिखाएंगे। तो देखिए इस बार बाजी मार ली न सिर्फ महाराष्ट्र के बल्कि हिंदुस्तान के भी बाहर के लोगों ने। बहुत दूर से एक प्यार भरा वीडियो आया है, देखिए। नताशा आता आंबे मिळतील आपल्याला तिकडं? माहित नाही। आग्र्याला जायचं ना आपण? नताशा आग्र्याला येतेस ना तू पण? माहित नाही। नताशा मुंबईत एक आठवडा पुरेल? माहित नाही। मग तुला माहिती काय आहे? महाराष्ट्राचं सत्यमेव जयते वॉटर कप सुरू झाला आहे हे मला नक्की माहिती आहे। फंटास्टिक। देखा आपने हमारे महाराष्ट्र का कमाल दुनिया भर में पहुंच रहा है। नतालिया एंड फ्रेंड्स अ बिग थैंक यू टू यू। स्पासीबा। रशियन में थैंक यू को स्पासीबा बोलते हैं। स्पासीबा। स्पासीबा। और स्पासीबा अंजलि और राणा का भी बहुत बहुत शुक्रिया जिन्होंने इतनी बेहतरीन कहानियां हम तक और दर्शकों तक पहुंचाई हैं। हम सबको तो बहुत मजा आया उनके साथ, पर उन्हें कैसा लगा ये भी जान लेते हैं। आमिर किरण आता आमची मुंबईला जायची वेळ झाली आहे। खरं तर आम्हाला खूप वाईट वाटतंय, पुन्हा मुंबईला जावं लागतंय। सुरुवातीला वाटत होतं आपण खूप दमणार होत, आपल्याला जमणार नाही हे श्रमदान करायला, पण गावकऱ्यांचा इतका सगळा छान रिस्पॉन्स होता की आम्हाला वाटलंच नाही की आम्ही काम करतोय। हा अनुभव एक वेगळा होता कारण की आमची ओळख त्यांना झाली आणि त्यांची ओळख आम्हाला झाली। नेहमी आम्ही त्यांच्याकडे एक प्रेक्षक म्हणून बघत होते आणि ते आमच्याकडे कलाकार म्हणून बघत होते। या निमित्ताने आम्हाला त्यांच्या गावात जाता आलं, आम्हाला त्यांच्या बरोबर राहता आलं आणि खरं तर आम्ही फार लकी होत की आम्हाला वॉटर कपचा बर्थडे सेलिब्रेट करायला मिळाला। आम्हाला बघायला मिळालं की एकजुटपणा काय असतो, गाव एकत्र येणं काय असतं आणि यांची जिद्द आहे, ही जिद्द या गावातला जो काही दुष्काळ आहे, पाण्याचा जो प्रश्न आहे, हा तो जाणार आणि अख्खा महाराष्ट्र लवकरात लवकर पाणीदार होणारच। ही संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत। थँक यू सो मच आम्हाला बोलवल्याबद्दल। बाय बाय। बाय। एक बार फिर आपका बहुत बहुत शुक्रिया राणा और अंजलि। वॉटर कप के लिए अपना सपोर्ट ऐसे ही देते रहिए, सब लोग साथ आएंगे तभी महाराष्ट्र दुष्काळ मुक्त हो पाएगा। और अब हमें इजाजत दीजिए दोस्तों, मिलते हैं अगले हफ्ते और जाते जाते देखते हैं कि कौन है वो हमारे चहीते स्टार्स जो अगले हफ्ते हमारे साथ रहेंगे। नमस्कार। नमस्कार, मी राधिका सुभेदार। नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार। नमस्कार, मी शनाया मी शनाया। तुम्ही आम्हाला तिघांना बघतच असाल झी मराठीवरच्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधून। पण आता आपण भेटणार आहोत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्तात। आम्ही येणार आहोत तुमच्या गावात तुमचंच गाव जिंकवण्यासाठी तुमच्या बरोबर श्रमदान करायला। तुफान आलयाचा पुढचा भाग बघायला अजिबात विसरू नका, कारण आम्ही येतो एका नव्या ओळखीसह। मी जलमित्र राधिका। मी जलमित्र गुरुनाथ। मी जलमित्र शनाया। चला तर मग आपलं गाव पाणीदार करण्यासाठी टिकाव आणि खोरी घेऊन तयार राहा। व्हॉट इज टिकाव अँड खोरी? मी सांगतो नंतर। तुम्ही तिला समजावा, पण तुमच्या लक्षात आलंय ना? चला तर मग भेटूया। एकच जुटीने भेटले रा।